हाँ बघा, मी मगाशी तुम्हाला असं चुकून सांगितलं की व्हाइटलाइन मेम्ब्रेन डबल मेम्ब्रेन असतो. नाही, तो व्हाइटलाइन मेम्ब्रेन सिंगल आहे आणि त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतात, हे बरोबर आहे. पण व्हाइटलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेरिसिडा याच्या मध्ये स्पेस असते, त्याला प्री व्हाइटलाइन स्पेस असं म्हणतात, पेरी व्हाइटलाइन स्पेस असं म्हणतात. आणि ह्या पेरी व्हाइटलाइन स्पेस मध्ये काय असतात, पोलार बॉडी असतात, पण ती एकच पोलार बॉडी असणार कारण हे सेकंडरी ओसाइड आहे. सो सो दिस इज ॲनिमल पोल, याला ॲनिमल पोल म्हणतात. आणि दुसरा आहे तो व्हिजिटल पोल आहे, हे थोडं हल्लं आहे ॲरो माझा. सो हा जो काय पोल आहे, एकाला व्हिजिटल पोल म्हणतात, दुसऱ्याला ॲनिमल पोल म्हणतात. ॲनिमल पोल म्हणजे कुठे, जिकडे फर्स्ट पोलार बॉडी आणि जर्माइनल वेसिकल म्हणजे एग आहे, आय मीन न्यूक्लियस आहे, त्याला म्हणतात ॲनिमल पोल. आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणतात व्हिजिटल पोल. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ एग. सो आपण स्ट्रक्चर ऑफ एग बघितलं. बघा आता काय बघितलं आपण आतापर्यंत, तर मेल रिप्रोड्यूस सिस्टीम पूर्ण बघितली आपण, ज्याच्यामध्ये मेल रिप्रोड्यूस सिस्टीम, हिस्टोलॉजी ऑफ ओवरी, ओवरीच्या आत होणारं स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस पासून तयार झालेला स्पर्म, त्याचं स्ट्रक्चर, हा मेल पार्ट बघितला. फिमेल पार्ट मध्ये आपण फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम बघितली, त्याच्यानंतर आपण बघितला तो म्हणजे हिस्टॉलॉजी ऑफ ओवरी, ओवरीची हिस्टॉलॉजी बघितली. फिमेल मध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल जेनिटेलिया बघितला. मग आपण मेल आणि सॉरी मग आपण ओवरीचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर म्हणजे हिस्टॉलॉजी ऑफ ओवरी बघितली. मग त्याच्यामध्ये होणारी स्पर्मॅट उजेनेसिसची प्रोसेस बघितली, आणि त्याच्यानंतर उजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये तयार झालेला एग, ज्याला आपण सेकंडरी ओसाइड म्हणतो, हा सेकंडरी ओसाइड बघितला. सो असं आपण इथं मेल रिप्रोड्यूस सिस्टीम पूर्ण करून स्पर्म आणलाय, इकडे फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीम करून एग आणलाय. याच्यानंतर एक थोडासा पार्ट आहे तो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, तो आपण बघणार आहोत. आणि मग आपण आता पुढची प्रोसेस तयार होणार ती फर्टिलायझेशनची, म्हणजे फर्टिलायझेशन येणार आणि मग त्याच्यानंतर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट यायला सुरुवात होणार, म्हणजे ब्लास्टुलेशन, गॅस्ट्रुलेशन वगैरे सगळे प्रोसेस तयार होणार. सो आता पुढे आपण बघणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकल. पण ही जी सायकल आहे आपण आता पुढच्या लेक्चरला बघूया, कारण ते 15 मिनिटात होणार नाही, अर्धवट राहणार, आणि ते थोडस थोडं किचकट आहे समजायला, तर मला जास्त वेळ याच्यावर बडबडायला पाहिजे तुम्हाला. 15 मिनिटात होणार नाही, अर्धवट राहिलं तर उद्या प्रॉब्लेम आहे, अर्धवट पुढे कंटिन्यू झालं. सो बेटर वे वी स्टार्ट, आपण उद्या चालू करूया ते, उद्याच्या लेक्चरला मी ते चालू करेन. ओके, सो इथपर्यंत काय शिकवलं त्यात काय डाऊट असतील तर विचारा. बघा मगाशी मला सांगताना एकदा माझी थोडी चूक झाली हा, सो ती मी सांगितली तुम्हाला, पण काय कन्फ्युजन असेल तर मी परत एक्सप्लेन करतो. सो काय डाऊट असेल तर प्लीज मला सांगा, मी एक्सप्लेन करेन परत. जे काय मी शिकवलं त्यात काय डाऊट असेल किंवा क्लिअर झालं नसेल तर प्लीज सांगा मला. मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. ओके, सो कन्फ्युजन नाही ना ह्याच्यात काय, माझं बोलताना थोडीशी चूक झाली, त्यात तुमची काय कन्फ्युजन नाही ना. ओके ठीक आहे, कारण हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे, याच्यावरती पुढचं मेन्स्ट्रुअल सायकल, याच्यावरती फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट बिलो सगळे ह्याच्यावरती अवलंबून आहे. हा जर पार्ट कळला तर एकदम सोपा आहे, टीएस ऑफ ओरी पण कळलं तर खूप सोपं, तरच पुढे सगळं कळणार, म्हणून मी ती 3-3-4-4 वेळा रिपीट केलं. ओके ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला कळलं, चांगली गोष्ट आहे. सो आता तुम्ही फक्त एक माझ्यासाठी करायचं, डिस्टिंग्विश बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस, याचं डिस्टिंग्विश तुमच्या मनाने जे काय तुम्हाला कळलं असेल, तुमच्याकडे काय बुक असेल, काय असेल वॉटर मेबी, ते लिहून काढा जरा. आणि माझ्या मते आपण होमवर्क दिलेला तो तुम्ही आय होप तुम्ही केला असेलच. केलाय का सगळ्यांनी, चालू करायला सुरुवात केली का, अजून हातच नाही लावलाय? खरं सांगायचं हा काय ते, कारण काय सगळं आंधळी कोशिंबीर चालली आहे, तुम्ही सांगाल त्याच्यावर मी विश्वास ठेवणार. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी तिला करावं म्हणून, जे तुमच्या फायद्यासाठी आहे. सो कधीपर्यंत पूर्ण होणार? सो मला पुढचा होमवर्क द्यायचा आहे म्हणून, म्हणजे सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन तर द्यायचं आहे. सो ठीक आहे, 7-8 5-6 दिवसात कंप्लीट करा, तोपर्यंत मी हा दुसरा होमवर्क हे करून ठेवतो, क्वेश्चन ऍडिशनल क्वेश्चन तयार करतो त्याचे. पण मी इमानदारीत मात्र करा,
तुमचा फायदा होईल ते केलं तर, नाहीतर एकदा असं राहिलं तर असंच राहून जाणार. सो मी तुमच्यावरती 100% पण नाही 200% फेथ ठेवतोय, विश्वास ठेवतोय की तुम्ही ते कराल. ओके, आणि मला व्हॉट्सअपवरती जसं जमेल तसं पाठवा. बघा ते सगळं काय मला व्हॉट्सअपवरती चेक करणं शक्य नाही आहे, कारण मला अक्षर बारीक असतं आणि ते पटकन कळत पण येणार असतं. पण ऍटलीस्ट तुम्ही करता हे फार महत्वाचं आहे. सो ते केलं तरी खूप आहे. डाऊट असेल तर मला पर्सनली विचारू शकता क्वेश्चन मध्ये ते. ओके, सो इकडे आपण थांबूया. ठीक आहे, चला, गुड नाईट, उद्या भेटू आपण.